नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञान संवर्धन अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण गणित भाग एकचा पहिला जो घटक आहे दोन चलातील रेषीय समीकरणे, त्याच्यामधील आपण मागच्या व्हिडिओमध्ये 1.1 1.2 1.3 पूर्ण केलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1.4 त्याच्यामधला पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे बघा, खालील एक सामायिक समीकरणे सोडवा, तो पूर्ण करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघूया विद्यार्थी मित्रांनो की हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा। प्रश्न आहे बघा, त्याच्यातला पहिला 2 x − 3 y = 15, 8 x + 5 y = 77। तर काय करायचं, पहिल्यांदा या समीकरणाला 1 आणि 2 असं नाव द्यायचं, 2 x − 3 y = 15 याला समीकरण 1 नाव द्यायचं। त्याच्यानंतर दुसरं जे समीकरण आहे 8 x + 5 y = 77 याला समीकरण 2 नाव द्यायचं। काय केलं, पहिल्यांदा आपण समीकरण 1 आणि 2 असं नाव दिलं। मग आता हे पूर्णांकामध्ये आहे तर त्याला अपूर्णांकामध्ये कसं मांडायचं, तर काय करायचं, आता या ठिकाणी 1 x म्हणजे समीकरण एक व दोन मध्ये 1 x = m व 1 y = n मानायचे। काय करायचं, 1 x = m मानलं आणि व 1 y = काय केलं आपण, n मानलं। म्हणजेच आता हे समीकरण एकदम सोप्या स्वरूपामध्ये म्हणजे ax + by = c या स्वरूपामध्ये काय होते, तयार होते। तर मग काय करायचं, 2 x च्या ठिकाणी काय होईल, हे 2m मायनसचं चिन्ह जशास तसं, हे 3n बरोबर किती, 15 याला समीकरण पुन्हा 3 नाव द्यायचं। त्याच्यानंतर हे होते 8m, त्याच्यानंतर +5n = काय होते, 77 याला समीकरण काय करायचं, 4 नाव द्यायचं। हे झालं, अगोदर समीकरण 1, 2 दिलं, मग 1 आणि 2 मध्ये 1 x = m आणि 1 y = n मानलं, मग आपल्याला समीकरण 3 मिळालं, 2m - 3n = 15 आणि 8m + 5n = 77 हे समीकरण 3 आणि हे समीकरण 4 मिळालं। आता समीकरण 3 आणि 4 मध्ये आपल्याला m किंवा n या चलाची किंमत लोप करण्यासाठी सरळ बेरीज किंवा वजाबाकी करून आपण किंमत मिळू शकतो का, नाही। तर काय करावं लागते, या ठिकाणी समीकरण 3 ला जर आपण 4 ने गुणलं तर या ठिकाणी त्याचा सहगुणक काय होतो, समान होतो। मग त्या ठिकाणी आपण वजाबाकी केल्याच्या नंतर m या चलाची किंमत लोप करू शकतो आणि y या चलाची किंमत काय करू शकतो, मिळवू शकतो। म्हणून काय करायचं, आपल्याला समीकरण 3 ला 4 ने गुणायचंय। म्हणून समीकरण 3 ला 4 ने गुणू, 4 ने गुणल्याने काय होते, मग या 2m ला 4 ने गुणलं तर हे 8m होते, या 3n ला 4 ने गुणलं तर 12n होते आणि या 15 ला 4 ने गुणलं तर 15 चौक किती, 60 होतात। हे समीकरण 5 मिळते आपल्याला। मग काय करायचं, आता या समीकरण 4 मधून हे समीकरण 5 वजा करायचं, मग वजाबाकीच्या स्वरूपात मांडायचं। मग इथं लिहायचं समीकरण 4 मधून समीकरण 5 वजा करू, चला मग इथं मांडायचे ते समीकरण। तर समीकरण काय आहे, 4 8m + 5n = 77 आणि समीकरण 5 काय आहे, हे 8m - 12n = 60। मग वजाबाकी करते वेळेस त्याच्या सिम्बॉल मध्ये काय होते, बदल होते। आता हे या ठिकाणी बघा, हे प्लस आहे
हे मायनस आहे, मायनसचं काय होते प्लस आहे, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, या प्लसचं मायनस होते, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, या प्लसचं काय होते मायनस होते, म्हणून या ठिकाणी करायचं मायनस, या मायनसचं करायचं प्लस, हे प्लस आहे या ठिकाणी काय करायचं मायनस, मग हे प्लस आणि मायनस काय होईल कटेल। त्याच्यानंतर प्लस 5n आणि प्लस 12n या दोघांची जर बेरीज केली तर ती किती येते 17n, आणि या 77 मधून हे 60 काढायचे, राहतात 17, काय राहतात 17 राहतात, मग 77 मधून 60 गेल्याने 17 राहिले, म्हणून आपल्याला n बरोबर मिळते 17, ते गुणिलाचं इकडे भागीला होते, म्हणून n बरोबर 17 1 17, n बरोबर काय करायचं 17 1 17 करायचं, म्हणून इकडे लक्ष द्या, हे 17n बरोबर 17 आहे, तर n बरोबर हे 17 जशास तसं ते गुणिलाचं इकडे भागीला 17 होते, म्हणून आपल्याला n बरोबर मिळते 17 1 17, आले लक्षात, म्हणजेच n ची किंमत काय मिळाली आपल्याला 1। आता हे जे मिळालेली जी किंमत आहे n बरोबर 1, हे समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवायची, 3 मध्ये ठेवू शकता तुम्ही, 4 मध्ये पण ठेवू शकता, आणि आपल्याला m ची किंमत मिळवता येते ठेवून, म्हणून काय करायचं, जे सोपं समीकरण आहे त्या सोप्या समीकरणामध्ये ठेवायचं, म्हणून काय करू आपण, n बरोबर 1 ही किंमत समीकरण किती मध्ये ठेवू, 3 मध्ये ठेवायचं, 3 मध्ये ठेवू, मग समीकरण 3 काय आहे ते मांडायचं, समीकरण 3 आहे 2m मायनस 3n बरोबर 15, मग आता काय करायचं, हे 2m जशास तसं मायनस 3 गुणिले n च्या ठिकाणी 1 बरोबर 15 झाले, म्हणून हे 2m आपल्या जागेवर मायनस 3 1 3 बरोबर 15, म्हणून हे 2m बरोबर 15, हे प्लस तिकडं सॉरी मायनस काय होते बरोबर चिन्हाचे तिकडं प्लस होते, म्हणून हे 2m जागेवर 15 प्लस 3 किती होतात 18, म्हणून m बरोबर 18, ते गुणिलाचं इकडे भागीला 2 करायचं, म्हणून आपल्याला m ची किंमत मिळते 9, 2 1 2 92 18 असं। परंतु आपल्याला m च्या आणि n च्या किमती मिळवायच्या नव्हत्या, तर आपल्याला x आणि y च्या किमती मिळवायच्या आहेत, मग आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानलेलं आहे, मग काय करायचं, परंतु 1/x बरोबर m व 1/y बरोबर n ते मानलेलं आहे आपण, मग आता यांच्या किमती ठेवायच्या 1/x जाग्यावर m ची किंमत किती आली 9 व 1/y जाग्यावर n ची किंमत किती आहे 1 आहे, म्हणून आता इकडे लक्ष द्या, हे भागीला इकडे काय होते गुणीला होते 1 बरोबर 9x होते, पुन्हा 1 ते गुणीलाच इकडे 9 करायचं बरोबर x, म्हणून आपल्याला x बरोबर काय मिळालेली आहे ही किंमत मिळालेली आहे, इथं खाली लिहायचं x बरोबर 1/9 झालं, व दुसरं आता 1/y बरोबर 1 आहे, हे y काय करायचं, हे भागीलाच इकडे गुणीला जर केलं तर 1y होते, पुन्हा म्हणजे 1/1 बरोबर 1y असं, मग 1/1 बरोबर y, म्हणून y बरोबर काय मिळते 1, कारण ज्याच्या छेदस्थानी 1 असतो बरोबर अंशांची संख्या घ्यायची असते, म्हणून 1/1 बरोबर काय होते 1, म्हणून आपल्याला y ची किंमत सुद्धा काय मिळालेली आहे 1। तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच समीकरणाची उकल काय आहे, म्हणून x कॉमा वाय बरोबर असं इथं लिहू शकतो आपण बाजूला, म्हणून x कॉमा वाय बरोबर 1/9, 1 ही उकल आहे, उकल आहे, समीकरणाची उकल काय मिळाली मग आपल्याला 1/9, 1
ही काय आहे तर उकल आहे। तर अशा पद्धतीने सहज हे परीक्षा मध्ये आहे की नाही 3 ते 4 मार्कला प्रश्न विचारते, मागच्या बरेच वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न समजला असं गृहीत धरून आपण याचा पुढचा जो प्रश्न आहे दुसरा तो प्रश्न काय करूया लगेच आपण बघूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता सराव संच 1.4 मधला दुसरा प्रश्न बघायचा आहे। प्रश्न आहे बघा 10 x + y + 2 x - y = 4 (15 x + y - 5 x - y = -2) आता या समीकरणाला समीकरण 1 आणि 2 नाव द्यायचं पहिल्यांदा। म्हणून काय करायचं 10 x + y त्याच्यानंतर (+2 x - y) = 4 याला समीकरण 1 नाव दिलं। त्याच्यानंतर काय करायचं 15 x + y - 5 x - y = -2 याला समीकरण 2 नाव द्यायचं। काय केलं आपण पहिल्यांदा समीकरणाला 1 आणि 2 नाव दिलं, त्याच्यानंतर आता या समीकरणाला आपल्याला ax + by = c या स्वरूपामध्ये मांडायचं आहे। मग काय करायचं या ठिकाणी 1 x + y बरोबर आपण कोणतीही संख्या घेऊ शकतो, a घेऊ शकतो, b घेऊ शकतो, m घेऊ शकतो, n घेऊ शकतो। मग आता या ठिकाणी काय करायचं म्हणून समीकरण 1 व 2 मध्ये 1 x + y = m व 1 x - y = n काय करायचं आहे आपण मानायचं। म्हणून काय केलं मी 1 x + y = m मानलं आणि 1 x - y म्हणलं, x - y = n मानलेलं आहे। मग आता या समीकरणाला म्हणजेच आपल्याला सोप्या स्वरूपामध्ये म्हणजेच ax + by = c या स्वरूपामध्ये मांडता येते। म्हणून काय करायचं या ठिकाणी पहिलं जे समीकरण आहे ते मिळते आपल्याला 10m + 2n = 4 याला समीकरण 3 नाव द्यायचे। त्याच्यानंतर दुसरं जे समीकरण आहे ते आहे 15m - 5n = -2 हे समीकरण 4 मिळते आपल्याला। काय केलं आपण पहिल्यांदा 1-2 नाव दिलं, नंतर 1 x + y = m म्हणलं आणि 1 x - y = n म्हणलं, त्याच्यावरून आपल्याला 10m + 2n = 4 हे समीकरण 3 मिळालं, त्याच्यानंतर 15m - 5n = -2 हे समीकरण 2 मिळालं। आता समीकरण 1 आणि 2 याच्यामध्ये बघायचं आपल्याला कोणत्याही चलाची किंमत लोप होते का, 10m आहे इथं 15m, इथं +2n आहे -5n आहे, म्हणजे सरळ आता जर आपण समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज किंवा वजाबाकी जरी केली तरी आपल्याला कोणत्याही चलाची किंमत मिळत नाही। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं समीकरण 3 ला जर आपण 5 ने गुणलं आणि 4 ला जर 2 ने गुणलं तर या ठिकाणी हे सिम्बॉल अपोजिट आहे, सहगुणक सारखा होते आणि वजाबाकी केल्याच्या बेरीज केल्याच्या नंतर या चलाची किंमत लोप होते। म्हणून काय करायचं समीकरण 3 ला कितीने 5 ने व समीकरण 4 ला 2 ने गुणूत आपण गुणू। मग काय करायचं आता समीकरण 3 ला 5 ने जर गुणलं तर इथं काय येते 50m, इथं 10n, इथं 5 ने गुणलं तर 20 पावणचोक हे समीकरण काय मिळते मग आपल्याला 5 मिळते। त्याच्यानंतर याला जर आपण 2 ने गुणलं तर हे 30m, याला 2 ने गुणलं हे किती होतात -10n आणि याला 2 ने गुणलं तर -4 हे समीकरण मिळते आपल्याला 6। आता काय झालेलं आहे समीकरण 5 आणि 6 मिळालं लगेच। आता या ठिकाणी बघा हे 10n हे -10n आहे, म्हणून काय करायचं समीकरण 5 आणि 6 ची बेरीज करायची। समीकरण 5
व सहा यांची बेरीज करू, बेरीज करू। मग काय करायचं ते बेरीज स्वरूपात मांडायचं। हे झाले 50m प्लस 10n आणि हे 20, हे 30m मायनस 10n मायनस 4। मग आता बेरीज म्हटल्यानंतर काय होते, हे प्लस 10n मायनस 10n काय होतात, दोन्ही पण कटल्या जातात। हे प्लस 10n मायनस 10n कटतात। मग आता हे 50m आणि 30m या दोघांची बेरीज केली, 50 आणि 30 किती होतात, ते 80m बरोबर। या 20 मधून हे मायनस 4 काढायचे 16, म्हणून m बरोबर 16, ते गुणिलाचं इकडे भागिला 80 होते, म्हणून आपल्याला m ची किंमत मिळते 16 × 16 आणि 16 × 5 = 80 म्हणजे 1/5 मिळते। काय मिळते, 1/5 ही m ची किंमत मिळते आपल्याला। मग आता हे मिळालेली किंमत m ची 1/5 ही काय करायचं, समीकरण 3 किंवा 4 मध्ये ठेवायचं। तर आपण काय करू, याला समीकरण 3 मध्ये ठेवू, म्हणून काय करायचं, m बरोबर 1/5 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू। मग समीकरण 3 का आहे, समीकरण 3 आहे 10m प्लस 2n आणि बरोबर किती 4, 10m प्लस 2n बरोबर 4 हे समीकरण आहे 3। मग याच्यामध्ये हे ठेवायची किंमत m ची, मग m च्या ठिकाणी काय होते, 10 × 1/5 प्लस 2n आपला जशास तसं 4 जशास तसं, म्हणून हे 5 × 5 = 5, 5 × 2 = 10 म्हणजे 2 येते या ठिकाणी, हे 2n बरोबर 4, म्हणून हे 2n जशास तसं 4, हे प्लस तर तिकडं घेतलं मायनस 2, हे प्लस तर तिकडं मायनस 2। मग या 4 मधून काय करायचे, 2 काढायचे, किती राहतात, 2n बरोबर राहतात, या 4 मधून 2 काढायचे 2, म्हणून n बरोबर 1/ काय येते, हे गुणिलाचं इकडं भागिला 2 होते, सॉरी काय करायचं, हे 2/ ते गुणिलाचं इकडं काय करायचं, मग भागिला 2 करायचं, म्हणून आपल्याला n बरोबर भाग द्या किती येते, 2 × 1 = 2 म्हणजेच n ची किंमत आपल्याला मिळते 1। भाग दिला आपण 2 × 1 = 2 म्हणजेच 1 आलं, म्हणून n बरोबर किती आलं 1। परंतु आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या नव्हत्या, तर आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत, म्हणून x आणि y च्या किमती काढण्यासाठी आपण जे मानलं होतं 1/x + y = m 1/x − y = n ते काय करायचं, पुन्हा ठेवायचं। परंतु 1/x + y = काय करायचं, आता या ठिकाणी m ची जी किंमत आहे काय आहे, m आहे अगोदर लिया पहिल्यांदा, व 1/x − y = n आहे, म्हणून काय करायचं, 1/x + y जशास तसं बरोबर m ची किंमत ठेवायची, m ची किंमत काय 1/5 आहे, व 1/x − y = n ची किंमत ठेवायची, n ची किंमत काय आहे 1, म्हणून आपल्याला याच्यावरून काय मिळते, याच्यामध्ये जर तिरकस गुणाकार केला 5 × 5 आणि x + y = x + y म्हणजेच x + y = 5 हे आपल्याला समीकरण किती झालं, आता हे 6 पर्यंत आलो, हे समीकरण आपल्याला 7 मिळते, व याच्यामध्ये तिरकस गुणाकार केला म्हणजेच हे गुणिलाचं इकडे भागिला झालं बरोबर 1 राहते, म्हणजेच x − y = 1 हे समीकरण काय मिळते आपल्याला 8 मिळते, 8 हे 7 आणि ते 8। मग काय करायचं, आता हे मिळालेलं जे समीकरण आहे x + y आणि x − y याची जर आपण हे प्लस आहे मायनस आहे बेरीज केली तर काय होते, लगेच आपल्याला उत्तर मिळते, म्हणून काय करायचं, या ठिकाणी समीकरण 7 आणि 8 ची बेरीज करायचं, समीकरण
हे सात व आठ यांची बेरीज करू म्हणून काय करायचं हे मांडायचं एक्स मायनस एक्स प्लस वाय बरोबर पाच आणि त्या आहे एक्स मायनस वाय बरोबर एक बेरीज म्हणल्याने हे प्लस मायनस वाय कटलं एक्स आणि एक्स झाला दोन एक्स बरोबर हे पाच आणि एक झाली सहा म्हणून काय करायचं एक्स बरोबर सहा तिगुणिलाचं इकडं भागीला दोन म्हणून आपल्याला एक्सची किंमत मिळते बे एक बे बेत्रिक सहा म्हणजे तीन ही किंमत मिळते एक्सची किंमत काय मिळते तीन मिळते हे मिळालेली जी एक्सची किंमत आहे ते समीकरण सातमध्ये ठेवायची म्हणून एक्स बरोबर तीन ही किंमत समीकरण सातमध्ये ठेवायची ठेवू मग काय करायचं समीकरण सात काय एक्स प्लस वाय बरोबर पाच आहे मग याच्यामध्ये ठेवायचं मग एक्सच्या ठिकाणी काय आहे तीन ठेवायचं इथं येईल म्हणून तीन प्लस वाय बरोबर पाच म्हणून वाय आपल्या जागेवर पाच हे प्लस तर तिकडं मायनस तीन म्हणून आपल्याला वायची किंमत मिळते पाचमधून तीन काढायचे दोन म्हणून अशा पद्धतीनं आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या होत्या यम आणि यांच्या किमती काढायच्या नव्हत्या म्हणून या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत मिळालेली आहे तीन आणि वायची किंमत मिळालेली आहे दोन म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा दोन ही या समीकरणाची काय आहे उकल आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा होता प्रश्न सराव संच 1.4 मधला दुसरा प्रश्न याच्या अगोदर आपण पहिला प्रश्न बघितला तर विद्यार्थी मित्रांनो हे जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्राला काय करा शेअर करा